नमस्कार, मी अतुल, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टॅगलाईन तुम्ही वाचलेली आहे. HPKM प्रोडक्ट्सचे जे ब्रँड्स आहेत, ठाणेकरांचे ब्रँड आहेत. ठाणेकर असलेले गोडसे पाटील यांचे ते ब्रँड्स आहेत. आणि या ब्रँडमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं दीपधाराचं असलेलं तेल. देवाला आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा अतिशय सात्विक असं तेल आपण तिथे वापरतो. आणि ठाण्यात सर्वात जास्त खप असणारं तेल म्हणजे दीपधाराचं तेल. HPKM चे अनेक प्रोडक्ट्स आहेत, परंतु आज त्या सर्व प्रोडक्टची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपण वैतीवाडी जवळील या सावंत धान्य भांडारमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की दीपधाराचं हे तेल जे आहे त्याचा खप कसा आहे आणि जे याचे कस्टमर्स आहे या कस्टमर्सचा फीडबॅक कसा आहे. एक चांगला डिस्प्ले जो आहे तो या दीपधारा तेलाचा इथे मांडलेला आहे. त्याचबरोबर यांचे अनेक प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये ताम्रशक्ती म्हणजे तांब्याची जी भांडी आहेत ती जर निघत नसतील तर ताम्रशक्ती ही जी त्यांची पावडर आहे ती वापरायला हवी. वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये हे दीपधाराचं हे तेल आहे. ठाण्यामध्ये सर्व शॉप्समध्ये हे तेल अवेलेबल आहे. आणि याची सर्वात जास्त खासियत म्हणजे अतिशय सात्विक आणि तीळयुक्त असलेलं दीपधाराचं हे तेल आहे. या सावंत धान्य भांडारचे हे जे मालक आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे. सावंतसाहेब, सर्वात आधी ठाण्यामध्ये स्वागत करतो. एक छान डिस्प्ले लावलाय दीपधाराचा. दिवाळी आता जवळ आहे, सण सुरू झालेले आहेत. दीपधाराचा काय रिस्पॉन्स आहे तेलाचा? दीपधारा 2 वर्षापासून आपण विकतोय. दीपधारामध्ये म्हणजे 2 वर्षापासून जी आपण पहिल्यांदा कस्टमरला दिला त्यावेळेस परत रिपीट ऑर्डर चालू झाली, त्याच्यामुळं परत आता 2 वर्ष झालं आपण एक पूर्ण एक वन साईड म्हणून एक दीपधाराच विकतो सध्याला. आणि कसं आहे, ज्यावेळेस आपण हे दीपधारा कस्टमर देतो ना त्यावेळेस समोरून परत गिराईक रिपीट करतो, कारण त्याचा वास नाही काय नाही, एकदम चांगलं व्यवस्थित असा आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे याच्यामधून, त्याच्यामुळे आम्ही ठेवतो. सावंतजी, आता ह्या दुकानात मी आलेलो आता वैतीवाडीला. हा, अशी किती दुकान आहे ठाण्यामध्ये आणि ह्याचे? वैयक्तिक माझे 5 दुकान आहेत. 5 दुकानामध्ये मी प्रत्येक आपल्या प्रत्येक दुकानामध्ये सावंत धान्य मंडळ म्हणून दुकान उघडलेत. प्रत्येक दुकानामध्ये 6 दुकानामध्ये मी हे तेल ठेवतो आणि एक कस्टमरचा असं व्यवस्थित असा रिस्पॉन्स आहे आणि प्रत्येक कस्टमरची रिपीट ऑर्डर आपल्याकडे आहे. दीपधाराजी म्हणजे सावंतांची जवळपास 6 दुकानं या ठाण्यामध्ये आहेत आणि या सर्व दुकानांमध्ये वन साईड त्यांनी आता सांगितलं की दीपधाराचं तेल ते वापरतात. त्याच्यानंतर ही जी पावडर आपण मी आता तुम्हाला सांगितली म्हणजे तांब्याची जी भांडी आहेत ती जर तुमची निघत नसेल म्हणजे खाली तुम्ही लिहिलं कॉपरची, ब्रासची, ॲल्युमिनियम, आयर्न आणि सिल्वरची ही सर्व जी भांडी आहेत ती भांडी घासण्यासाठी जर ती निघत नसेल तर ताम्रशक्ती ही जी पावडर आहे ती देखील HPKM चा हा जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. याचे जे मालक आहेत समाधानजी, मी त्यांच्याशी देखील बोलणार. समाधानजी या ना. समाधानजींकडे जाण्याच्या आधी याच्या ताई आहेत मला वाटतं त्या तेल खरेदी करत आहेत, त्यांच्याकडून पण त्यांचा जो रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स आपण विचारणार आहोत काय आहे ते. त्यानंतर त्याचे मालक आहेत समाधान, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. ताई तुम्हाला 1 मिनिट थांबवतोय. आता आम्ही दीपधाराबद्दलच बोलतो या तेलाबद्दल. तुम्ही देखील बाटली खरेदी केली आहे, कसं वाटते, काय कधीपासून खरेदी करता हे तेल? मी 2 वर्षापासून वापरते आणि जळायला खूप छान आहे, ते काजळी वगैरे काय येत नाही आणि म्हणजे शांत ज्योत चांगली पेटते म्हणून चांगलं वाटतंय ते. नाही, नक्कीच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण घरामध्ये दिवा लावतो आणि काही तेल जे वापरलेले असतात त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे काजळी येते, म्हणजे काजळी येते, परंतु या तेलामुळे ती काजळी येत नाही. ज्योत जी आहे ती अतिशय शांत ज्योत असते. माझ्यासोबत समाधान जे आहेत या HPKM चे मालक आहेत, अनेक प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, मी त्यांच्याशी बोलणार आहे. समाधानजी, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणेकर आहात, अभिनंदन तुमचं. थँक्यू. खूप मोठा ब्रँड केलात, अनेक प्रोडक्ट्स आहेत, काही प्रोडक्ट्सबद्दल बोलतोय, भविष्यात आपण काही प्रोडक्ट्सबद्दल बोलणार आहोत. कसा रिस्पॉन्स आहे, कशी संकल्पना आहे, काय काय आहे, खप कसं आहे, नागरिकांचा तुमच्या सर्व हे जे तेल विकत घेतात त्यांचा काय फीडबॅक आहे? बेसिकली HPKM प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा जन्म 2 वर्षांपूर्वी झाला. 2 वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला रोजगार निर्मितीचा प्रश्न ऐरणीवरती आला होता त्याचवेळेला सगळी सेल्सची माणसं, प्रोडक्शन, सगळे प्रकारच्या गोष्टी जेव्हा बंद झाल्या होत्या त्यावेळेला एक ठाणेकर म्हणून आपल्या जवळील काही लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावा या संकल्पनेतून जन्माला आलेली ही कोविडच्या काळातली कंपनी.
आता कंपनी सुरू केल्यानंतर त्यातले प्रोडक्ट्स कोणते विकायचे तर अत्यावश्यक जे प्रोडक्ट्स आहेत ते 12 महिने आम्हाला विकता येणार होते, कारण की अत्यावश्यक सेवेंना फक्त त्यावेळेला डिमांड होती. तर त्याला अनुसरून आम्ही देवपूजा जी आपण करतो त्यावेळेला खरं बघाल तर दैवी अंशच फक्त देवाची सगळेजण पूजा करत होते की लॉकडाऊन उठावा, कोविड निघावं, आमचे आप्तष्ट वाचावेत, कुणाला त्रास होऊ नये. असंच बसल्या बसल्या चर्चा करत असताना माझे जे सहकारी आहेत SPKM मधले, आम्ही जे SPKM जे इनिशियल्स बनवले आम्ही, मी 4 जण बेसिकली या कंपनीमध्ये आहोत आणि चौघांनी मिळून ठरवलं की आपण देवासाठी उपयुक्त अशी एखादी गोष्ट मार्केटला आणायची. तर त्यावेळेला लगेच आम्हाला सुचलं की आपण दिव्याचं तेल मार्केटमध्ये आणावं. दिव्याचं तेलच का आणावं तर तुम्ही आता जर बघाल तर मार्केटला बरेचशी तेलं मार्केटला उपलब्ध होतात आणि आधी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने पाम तेल वापरण्याची एक सवय होती, पामाची पिशवी आणून आपण ती बनवायची लावायचो. पण आपण म्हटलं की आपण तेल मिश्रित जर आपण तिळात तीळ मिश्रित जर आपण एखादं तेल जर मार्केटला आणलं आणि जर आपण तिळाचा दिवा हा सात्विक मानला जातो देवपूजेकरिता, तर त्या अनुषंगाने संकल्पना तयार झाली. आम्ही इमिजिएटली एक फॅक्टरी उभी केली शहापूरला, आमची फॅक्टरी शहापूरला आहे आणि आम्ही सगळं कामकाज ठाण्यातूनच करतो. फॅक्टरी सुरू केली, प्रोडक्ट आम्ही मार्केटला लॉन्च केलं, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांना कळवलं की हे प्रोडक्ट आपलं आहे आणि हे दिव्याच्या तेलासाठी वापरावं. का वापरावं? ह्याच्याने दिवा बराच वेळ तेवत राहतो, ह्याला वरती काजळी येत नाही आणि ह्या तेलाला एक तिळाचा एक सुगंध तिळाचा आपल्याला येतो. त्या अनुषंगाने मग दिव्याचं तेल आम्ही मार्केटला लॉन्च केलं, खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आहे. आज जवळजवळ 10 ते 12 राज्यांमध्ये आपलं हे प्रोडक्ट, ठाणेकराचं प्रोडक्ट आपलं 10 ते 12 राज्यांमध्ये आपलंच प्रोडक्ट जातं, त्याचं वितरण आपल्यालाच होतं आहे. साधारण 110 ते 120 लोकांची सेल्स टीम आपल्याकडे आहे आणि फक्त तेलावरती अवलंबून न राहता मग देवपूजेसाठी अजून कोणतं प्रोडक्ट आपण आणावं तर त्याला लगेच अनुषंगून आम्ही ताम्रशक्ती जे प्रोडक्ट आहे ज्याच्याने तांबा पितळ साफ करण्याची जी पावडर आहे ते सुद्धा आम्ही ती एक गोष्ट त्यामध्ये ॲड केली. हे केल्यानंतर गुळाची पावडर जी फार आवश्यक होती, कारण की साखरेचा आज बघताय तुम्ही आजार, लोकांना डायबिटीज, शुगर वगैरे प्रॉब्लेम बरेचसे आहेत आणि आधी आपण गुळावरती आपला हा पारंपरिक स्वीटनर आपण म्हणू शकतो. मग जॅगरी पावडर आम्ही लॉन्च केली, त्याच्या मागोमाग आता हायजीमॅक्स नावाचं एक टॉयलेट क्लिनर एक आपला ब्रँड आहे, ते सुद्धा आम्ही आता होमकेअरची रेंज पूर्ण लॉन्च करतो आहे. आणि सगळीकडे तुम्ही बघाल तर आमचे ऑलमोस्ट सगळ्या मॅक्झिमम रिटेल्समध्ये आपलं हे प्रोडक्ट आता आज उपलब्ध आहे आणि ठाणेकरांनी तर खूप भरपूर प्रचंड रिस्पॉन्स आमच्या या प्रोडक्टला दिलेला आहे आणि कालांतरने अजून पाईपलाईनमध्ये अजून बरेचसे प्रोडक्ट्स आपले आता पाईपलाईनमध्ये आहेत जे आम्ही लवकरात लवकर आपल्या ठाणेकरांसाठीच काय तर भारत देशामध्ये संपूर्ण 32 च्या 32 राज्यांमध्ये आम्हाला हे प्रोडक्ट घेऊन जायचं आहे आणि त्या अनुषंगानेच आपण आपलं हे काम चालू आहे. खरं तर सावधानजी सर्वात आधी खूप खूप अभिनंदन, म्हणजे ठाणेकर आहात, एवढे मोठी प्रोडक्टची रेंज अवेलेबल केली आहे. आणखीन काही प्रोडक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. आत्ता आपण दीपधाराबद्दल बोलतो आहे. आता हे दीपधाराचं जे पॅकेजिंग आहे कोणत्या कोणत्या याच्यामध्ये उपलब्ध आहे, कॉस्टिंग रेंज काय आहे त्याची? बघा, दीपधारा हे तुम्हाला तीन रेंजमध्ये अवेलेबल आहे. एक 900 ml मध्ये अवेलेबल आहे, एक 450 ml मध्ये आहे आणि 180 ml मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि त्याचे MRP साधारण 210-220 रुपयाच्या आसपास 900 ml ची MRP आहे. त्यात मध्यंतरी ठाणेकरांनी आम्हाला परत एक मागणी केली होती की आम्हाला तुम्ही दीपधारा जे प्रोडक्ट दिलं आहे त्यामध्ये आम्हाला अजून एक थोडंसं कॉस्ट इफेक्टिव्ह अजून एक प्रोडक्ट तुमचं असावं. तर आम्ही दीपधारामध्ये सेगमेंटेशन केलेलं आहे, एक दीपधारा प्लस आहे आणि एक दीपधारा प्लेन आहे. तर दीपधारा प्लेन जे प्रोडक्ट आहे त्याचीसुद्धा पॅकेजिंग आपण थोडीशी चेंज केलेली आहे. थोडंसं जरा ते एक प्रोडक्ट आपण एक थोडंसं सगळ्यांना असं ते म्हणजे आपण जसं म्हणू शकतो ए कॅटेगरीपासून ते पार सी कॅटेगरीच्या शॉप्समध्ये, सुपर मार्केटपासून ते एखाद्या सामान्य वाण्याच्या दुकानामध्ये सुद्धा ते प्रोडक्ट विकलं जाईल असं करून आपण त्याला सेगमेंटेशन केलं. एक दीपधारा प्लस आहे, एक दीपधारा प्लेन आहे. प्लसची MRP 220 रुपये आहे आणि प्लेनची MRP 120 रुपये आहे. तर ते साधारण हे तीन रेंजेसमध्ये आपण आता उपलब्ध आहे. तर कालांतराने जर मागणीप्रमाणे एक 2 लिटरचं पॅकसुद्धा आपण आता आणतो आहे. साधारण एक महिन्याभर जर देवाची पूजा करायची असेल तर आपल्याला एक साधारण 1-1.5 लिटरचं तेल लागतंच लागतं. तर 2 लिटरचं एक मोठं पॅकसुद्धा लवकरच सगळ्या ग्राहकांसाठी आम्ही आता उपलब्ध करतो आहे. नक्कीच प्रत्येकाच्या घरात दिवा लावण्यासाठी तेल हे लागतंच, त्यामुळे आजपासून दीपधाराचं तेल तुमच्या दुकानदाराला, म्हणजे तुम्ही खालच्या बिल्डिंगच्या खालच्या दुकानात जात असाल किंवा सुपर मार्केटमध्ये जात असाल, हे तेल जे आहे दीपधाराचं सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आज जर तुम्ही दुकानात जात असाल आणि दिव्याचं तेल तुम्हाला हवं असेल तर दीपधाराचं तेल तुमच्या त्या दुकानदाराला विचारायला विसरू नका. त्याचबरोबर जी तांब्याची भांडी आहेत, मी मगाशी सगळं एक्सप्लेन केलं तुम्हाला, त्यासोबत ती भांडी घासण्यासाठी ताम्रशक्ती पावडर जी आहे ती देखील त्या दुकानदाराला विचारायला विसरू नका. समाधानजी परत तुमच्याकडे येतो. शेवटचा प्रश्न आहे, ठाणेकर आहात, एवढा मोठा ब्रँड उभा केलात, मराठी उद्योजक आहात, ठाणेकरांना काय आवाहन करा?
ठाणेकरांना असं आवाहन जर करीन तर अवश्य पहिलं आवाहन करीन की आपला ब्रँड हा तुमचा स्वतःचा ब्रँड आहे, हा ठाणेकरांचा ब्रँड आहे आणि वडिलोपर्जित हा कुठला ब्रँड आणलेला आहे आणि तो उभा केला आणि तो आता मी चालवतो असं नाही आहे. मुळापासून हा ब्रँड जन्माला आम्ही मुलांनी घातलेला आहे. म्हणजे आम्ही असेच कुठेतरी जॉब करत होतो, तिथून बाहेर निघालो, उद्योजकतेकडे वळलो, आम्हाला आमच्यावरती काही चांगले संस्कार आमच्या काही आधीच्या असलेल्या लोकांकडून झाले की उद्योजकतेमध्ये सगळ्यांनी यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. आम्ही सुद्धा आज करतोय आणि ठाणेकरांना मी हेच आवाहन करीन की आपलंच असणारं हे प्रोडक्ट आपण जरूर वापरा, पण ॲट द सेम टाईम आयुष्यामध्ये काय गोष्टींची रिस्क आणि काय गोष्टींचे चॅलेंजेस आपण घ्यायला शिका, नक्कीच आपल्याला यश मिळेल. जे आज आम्ही करतोय ते तुम्ही देखील करू शकाल अशा शुभेच्छा आणि दिवाळीच्या पुण्याच्या ठाणेकरांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो तुमच्या माध्यमातून. आणि अवश्य आपल्या सगळ्या दिव्यांना, पंथीला, आपल्या प्रत्येक घराच्या घरगुती सगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी तुम्ही दीप दारा वापरा. नाही, नक्कीच पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही आता तुमच्या पंथीत किंवा दिव्यामध्ये तेल घालण्यासाठी जेव्हा तेल खरेदी करायला जा तेव्हा दीपधाराचं तेल विचारायला तुमच्या दुकानदाराला विसरू नका. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.